बेळगावमधील हुतात्मा देण्यासाठी खासदार धैर्यसिंग माने आज जाणार होते परंतु त्यांना तेथील कलेक्टर आणि पोलिसांच्याकडून अटकाव करणारे याबद्दल बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत खासदार धैर्यसिंग माने काय सांगाल याबद्दल की आपल्याला अटकाव केला आहे आपला कार्यक्रम नियोजित असता असताना पण आपल्याला अटकाव केला आहे नाही हे पहिल्यांदाच नाही मागच्या वेळी कलेक्टरांनी अशाच पद्धतीची नोटीस बजावली होती आजच्या दिवसाचं मात्म्य असं आहे की आजचा दिवस हा सर्व तिथं झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस म्हणून त्या ठिकाणी सर्व बेळगाववासी आणि सीमावासीय साजरा करतात आणि ह्या दिवसाच्या दिवशी एक भावनिक वातावरण खरं तर त्या सीमा भागामध्ये असतं सीमाभागाच्या सर्व बांधवांनी मला निमंत्रित केलं होतं की आपण त्या कार्यक्रमासाठी यावं तशा पद्धतीचं काल पोलिसांनी त्यांना सांगितलंही होतं की कोण तुमच्याकडून येणार असेल तर ते कळवा कळवा म्हणून सांगितल्यानंतर रितसर कळवण्यासाठी म्हणून मला सूचना आल्या आमच्या एकीकरण समितीच्या सर्व बांधवांच्या माध्यमातून आणि मग कळवल्यानंतर बाकी परत नकार घंटा ही आपल्याला आज बघायला मिळते खरं तर कर्नाटक राज्य हा भारताचा घटक आहे आणि मी भारतीय संसदेमधला एक खासदार आहे मी तिथं जात असताना भारतीय नागरिकाला ह्या देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये दे जायला कुठलंही राज्य अटकाव हो, कोणत्याही कारणास्तव हो करू शकत नाही पण अशा पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं कर्नाटक शासन सातत्यानं वागतं आहे तिथल्या मराठी माणसाला वेटीच धरतं आहे आणि जे भावनिक नातं खऱ्या अर्थानं तिथल्या घटनांशी तिथल्या मराठी माणसांचं आहे तिथल्या हुतात्म्यांशी आहे त्यालासुद्धा अवमान करण्याचं काम या निमित्तानं त्या ठिकाणी कर्नाटक शासनाच्या वतीनं होतं आहे हे वारंवार होत असताना मराठी माणूस सातत्यानं हे बघत राहिला आहे सीमावर कायमपणे बघतोय आपण टेन्शनचं वातावरण असतं मी लोकसभेमध्ये असेल किंवा सन्मान्य पंतप्रधानांना एका बाजूला त्या ठिकाणी याच्या बाबतीतली माहिती दिलेली आहे पण त्याचबरोबर अमित शहाजींनी याच्यावर एक व्यापक बैठक घेऊन आज आजसुद्धा मराठी माणसाला कर्नाटक शासनामध्ये कर्नाटक राज्यामध्ये येण्यासाठी जर अटकाव होत असेल तर त्यांना स्वतंत्र देशाचा दर्जा देऊन टाका त्यांना भारत देशामध्ये एकमेकाची बंधुभावना राहायचं नसेल तर त्यांना निदान महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असणारा आमचा त्या ठिकाणी राज्य आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसाच्या भावना दुखवलं जाणं सातत्यानं एखादा लोकप्रतिनिधी तिथे येत असताना त्याला अटकाव केलं जाणं मागं शंभूराजे देसाई साहेब असतील किंवा चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील हेही त्याच्यासाठी जाणार होते पण सातत्यपूर्ण ही भूमिका कर्नाटक शासन घेत आहे ही गळेचेपीची भूमिका आहे आणि निश्चितच याची नोंद न्यायालयामध्ये सुद्धा भविष्यकाळामध्ये घेतली जाईल